जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ केंद्र व राज्य सरकारचे विरुद्ध होळीत 50 खोके जाळून सरकार विरोधी घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला। जामनेर शहरातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर 50 खोके जाळून हे होलिका दहन करण्यात आले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। आणि खरं पाहिलं आपण तर महाराष्ट्रामध्ये जे शिंदे सरकार आलेलं आहे हे चुकीच्या गोष्टीवर आधारभूत आलेलं आहे सरकार, आणि त्यामुळे सर्वच निर्णय त्यांचे चुकीचे होत आहे। शेतकरी वाऱ्यावर आहे, शेती कपाशीला भाव नाही, कपाशीच्या लोकांच्या घरामध्ये कापूस असताना आपल्या देशामध्ये बाहेरून आयात केली जात आहे, अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे। महिला महागाईच्या जाचाला कंटाळून त्याही हवालदिल झालेलं आहे। त्यामुळे असं जे हवालदिल सरकार जे आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला हवालदिल केलेलं आहे आणि असं चुकीचं सरकार चुकीच्या पायावर उभं असलेलं सरकारचं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी दहन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्राच्या जनतेला या तालुक्याला पुन्हा एकदा होळीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। होळी ह्या सणाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जे भ्रष्टाचाराचे खोके, जे गद्दारांचे खोके, ते जाळून आम्ही या ठिकाणी या सरकारचा निषेध केलेला आहे। कारण आपण बघतोय महाविकास आघाडी सरकार असताना बरेच जनहिताचे निर्णय झाले आणि त्या निर्णयातून बऱ्याच लोकांचे महाराष्ट्रभरात फायदा होतोय। आणि आज हे जे सरकार स्थापन झालं, गद्दारी करून जे सरकार स्थापन झालेलं आहे, मोठ्या मोठ्या भातावरून जे सरकार स्थापन झालेलं आहे, ते सरकार निगरगट्ट सरकार आहे। आणि आज परत एक वेळेस आम्ही महाविकास आघाडी म्हणून जनतेच्या हितासाठी रस्त्यावर वेळोवेळी उतरतोय। आणि आजसुद्धा या ठिकाणी आम्ही जे होळी या सणानिमित्त हे 50 खोक्यांचं दहन करून आम्ही या सरकारचा निषेध केलेला आहे। आणि परत आपल्याला या होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। तालुका आणि जामनेर शहराला या होळीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच ह्या महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र सरकारचा मी या होळीनिमित्त निषेध व्यक्त करतो। खरं म्हणजे ही 50 खोक्यांची जी होळी आम्ही साजरी केलेली आहे ती होळी नसून ह्या सरकारचा हा भ्रष्टाचाराचा आणि त्यांनी जे कामाची गती ते दाखवत आहेत हे फक्त पोस्टरबाजी चालू आहे, पण प्रत्यक्षात गती कुठे दिसत नाही आहे। आज तुम्ही पिकाचे भाव पाहिले असतील, रोजगार हमीचे भाव, कामं पाहिले असतील, तर कुठेही कामं दिसत नाही आहे। आणि नुसते जाहिरातबाजीवर जेवढा खर्च होतो आहे तो खर्चाचं मूल्यमापन जर केलं तर हा महाराष्ट्र सरकार हे पूर्ण खड्ड्यात घालण्याचं काम ते करत आहे। आज शेतकरी तर आत्महत्या करण्यापर्यंत पोचला जाईल करतोच आहे, इतकंच नाही तर नोकरदारशाहीसुद्धा, इवन म्हणजे एसटीचं जर उदाहरण दिलं तर त्यांचे पगार वेळेवर होत नाही आहे। जे पगार जे ज्या टायमाला यांनी उपोषण केले आणि आंदोलनं केले ते आंदोलनामध्ये आघाडीचं सरकार असताना
ज्या टायमाला आंदोलन झाली पण प्रत्यक्षात आज त्यांचं सरकार असताना त्यांचे वेळेवर सुद्धा पगार होत नाही. आज कंडक्टर असतील, ड्रायव्हर असतील, ते बिचारे आत्महत्या करतायत. त्यांच्या घरात रोजीरोटीला काही नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी सुद्धा जर पाहिलं तर नाफेडच्या माध्यमातून कांद्याला 2 रुपये भाव, 1 रुपया भाव जातोय. कोबी असेल, फळबागा असेल, तिथंही नुकसान होत आहे. त्यामुळे नेमकं सरकार करतं काय? फक्त हाऊस मोज आणि खोक्याच्या मस्तीमध्ये हे सरकार चाललेलं आहे. याला यांची जागा दाखवण्यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर येण्याची एक विनंती नव्हे तर आम्ही गुरुवारी असं आंदोलन करतो आहे. आणि होळीनिमित्त त्यांचा भ्रष्टाचाराचा आम्ही होळी साजरी केलेली आहे अशा या सरकारचा आम्ही आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेचा विश्वासघात केला, त्यामुळे आज जनतेला, शेतकऱ्यांना जे काही आज भोगावं लागतं आहे, किंवा कपाशीला मागच्या वेळेला 13,000 रुपयाचा भाव ह्या वेळेला होता, तेव्हा आघाडी महाविकास आघाडीचं शासन असताना आणि जामनेर तालुक्याचे आमदार व मंत्री जे मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते ते, परंतु आज त्यांना झोप लागलेली दिसते. आज 7,000 रुपयाचा 7,500 रुपयाचा कपाशीवर भाव आला आहे. सोयाबीनचा भाव, सोयाबीन कोणी घ्यायला तयार नाही. 4,500 ते 5,000 रुपये सोयाबीनचा भाव आहे. शेतकऱ्यावर काय बितते हे त्यांना माहीत नसेल, परंतु ते शेतकरी ज्या टायमाला कपाशीसाठी 6,500 रुपयाचा भाव असताना ते उपोषणाच्या जळगावला बसले होते, ते आता शासन हे निर्घट्टपणा झोपीचं सोंग घेऊन हे झोपलेलंपणे दाखवत आहे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशी राहणार नाही. कारण आता कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालं, तिथे जनतेने त्यांना जितकं वरती नेलं तितकं खालीसुद्धा आणलं, तेवढ्याकरता कोणी समजू नये किंवा आम्हाला कोणी पाडू शकत नाही, आम्हाला कोणी हरवू शकत नाही. तुम्ही फक्त आणि फक्त पैशाचा वापर करून सत्तेचा मास तुम्हाला आला आहे, सत्तेचा मास तुमची जनता जिरवल्याशी राहणार नाही. आम्ही त्यानिमित्ताने जामनेर तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, सोनियाजी असतील, नाना पटोले साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत, काम करत राहू. येणाऱ्या गुरुवारी जामनेर शहरामध्ये कपाशी संदर्भात, सोयाबीन संदर्भात आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे. गॅस संदर्भात, गॅसचा भाव कुठे गेला, पेट्रोलचा भाव कुठे गेला, महागाई आणि युवकांना काम नाही, युवकांच्या हातांना न्याय नाही, युवकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, उतरत राहू. संघर्षाला आम्ही संघर्ष करत राहू. महाविकास आघाडीचा विजय असो. सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या जामनेर तालुक्याच्या सर्व जनतेला होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज होळीनिमित्त जामनेर तालुका येथे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी महागाईचा जो भस्मासूर झालेला आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याचं आज दहन केलेलं आहे सर्वप्रथम. व खोके सरकार जे महाराष्ट्रात आलेलं आहे त्या महाराष्ट्र सरकारचं आज आम्ही सर्वांनी निषेध म्हणून आज इथे 50 खोके जाळून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि होळीनिमित्त आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भस्मासूर कसा संपेल महागाईचा, याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. हा आमच्या सर्व जनतेचा आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या व जामनेर तालुक्यातल्या जनतेचा आक्रोश आहे. हा आक्रोश या होळीच्या निमित्तानं आज दिसतो आहे. आम्ही एवढंच सांगू की आज होळीनिमित्त हा जो भस्मासूर माजलेला आहे हा इथे लवकरात लवकर संपला पाहिजे व देशातल्या व राज्यातल्या सर्व ठिकाणच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे व त्यांच्या पिकाला, कडधान्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा. या होळीनिमित्त एवढ्याच आम्ही सरकारलाही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर शासनाच्या दरबारी जो प्रश्न लोकांनी मांडलेला आहे त्याचं निर्यात जी आज त्यांनी आयात जी चालू केलेली आहे ती आयात लवकरात लवकर त्या कडधान्याची थांबवायला पाहिजे व कांदा, मका, ज्वारी, त्याच्यानंतर कापूस, सोयाबीन, हरभरा याला हमी भाव जास्तीत जास्त द्यावा हीच विनंती आम्ही करतो. या ठिकाणी पुनश्च होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.